आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नागल तहसीलदारांना कलाकारांनी दिले विविध मागण्यांचे निवेदन, जिल्हा कार्यालय मंत्रालयावर मोर्चाचा दिला इशारा. कोल्हापूर येथील कलाकार महासंघाच्या वतीनं कलाकारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. यावेळी मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा कार्यालय तसेच मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला. कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयात विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. भालजी पेंढारकर यांच्या नावाने कलानगरी उभी करणे, कलाकारांना हक्काचे घर, थकीत मानधन, दरमहा 5,000 मानधन, वारसांना 5,00,000 आर्थिक मदत, वारसांना शासकीय सेवेत संधी अशा विविध मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास कलाकार महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कार्यालये आणि मंत्रालय या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा इशारा कलाकार महासंघाचे संस्थापक अनिल मोरे यांनी दिलाय. मागणीचे निवेदन कागल तहसीलदार यांना देण्यात आलं. महसूल अव्वल कारकून विद्या पताडे यांनी निवेदन स्वीकारलं. निवेदनावर कागल तालुका अध्यक्ष सचिन लोहार, उपाध्यक्ष अंगद चौधरी, दगडू सुतार, सातप्पा हेगडे, संजय वाघे, सुखदेव ससाणे, संजय सुतार, लहू देवकुळे, किरण जोंधळी, मुकुंद जोंधळी, संदीप जाधव, प्रमोद कामणे, विक्रम लोहार, ईश्वर चौगुले आदी कलाकारांच्या सह्या आहेत. महानकारी न्यूजसाठी साकेहून सागर लोहार.